ए युग, अ वेरी गुड मॉर्निंग टू ईच एंड एवरीवन वाचिंग आवर चैनल. व्हाट आर यू डूइंग युग? यू आर प्लेइंग विथ योर गदा. व्हाई आर यू गोइंग एट द कॉर्नर? कम हियर. ए ए ए ए ए, आहे तो आहे. मच्छर सारखं चिरडेल इकडे. अरे नाही तर लागेल. ये हा, ये ये लवकर. आजोबा आले दुसरे. बघ युग, हा बघ, गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. हॅपी करवा चौथ. करवा चौथ आपल्या मध्ये नाही करत. वटपौर्णिमा ना. आज उपवास आहे तुझा. मग मी ठेवलाय. तू कोणासाठी ठेवलाय? तुझ्यासाठी. मग म्हणून तर मी रात्री धावत आलेलो. गाडी मधून धावत होतास? हा, म्हणजे काल फटाफट आलो एकदम, कारण मला पण उपवास ठेवायचा होता ना म्हणून. व्हेरी नाईस. चला मग रेडी होऊया. तयारी करायची ना. पूजा करायला जाऊया. येशील ना? हा. मग युग काय करतोय? युग त्या जिओच्या मागे नको लागू. सर नको नको. जिओ, ए जिओ इकडे चल. सोड त्याला, एवढा उडायची गरज काय? युग बॉयचा पण उपवास करून टाका ना. तोंड उघडतच नाही बघा. तोंड बघ असं दाबून ठेवलंय बदमाशने. ते बघ, त्याला खायचं नाही बघा. हे बरं बरं बरं, लगेच लगेच बरं. आता तोंड उघडेल. ऍक्टिंग वाला रडतोय. किती वेळ लागणार अजून तयारीला? झालं. दाखव किती किती फाउंडेशन लावलंय. भारी फाउंडेशन लावलंय. त्याचा कलर जरा सूट करते. मला काय गरज नाही. नऊवारी नेसणार रवी म्हणून राहू दे. त्याला जास्त टाइम लागतो. धागा घ्यायचा, पाच मणी त्याच्यात ओवाळायचे आणि गाड बांधायचे. ओवाळायचे की ओवायचे? ओवायचे. ओवाळायचे का? बोली मधून चुकून बोली. किती पान आहेत? पाच पान. कोणते कोणते फ्रुट्स आहेत? जांभूळ, करवंद. आणि हा गुआवा कसा ठेवलाय? मग पण घेतला. ऍक्च्युली सीझनल फ्रुट्स घेतात. अच्छा ठीक आहे. अच्छा, सहा झाले मग आता. ठीक आहे, सहा चालतात. आणि हे हे कापूस कशाला ठेवलाय? ते वस्त्र आहे. कोणाचे? पण ते देवाला देतात. ते मणी ते आता एक बांधायचं. हे गळ्यामध्ये बांधायचं. शांत राहा. थँक्यू फॉर नॉट डिस्टर्बिंग. गप्प बसायचं असं शांतपणे. व्हेरी गुड. काय आलं रे? का ओरडतोय? सकाळपासून काय खाल्लं राणी? तू काय खाल्लंस? काय नाही खाल्लं. माझा पण उपवास आहे. बोलव ना तुला. अच्छा, आता खाऊया फ्रुट्स. खाऊन कोण उपवास? फ्रुट्स खाऊ शकतो. आपल्यामध्ये चालते ना. कुठच्या कुठच्या रिलीजन मध्ये नाही चालत ना. काय खायचं नसते. सगळं हे सगळं काय राणी? हे सगळं पूजेला ठेवायचं. हा दाखव काय. हे सुपारी आहे. गणपती असतो त्याची पहिला पूजा करतात. आणि हे ड्रायफ्रुट्स. ओके. हे वस्त्र आणि हे सुवासिनीचा शृंगार. शृंगार शृंगार हा धागा वडाच्या झाडाला गुंतायचा. चला मग आता वडाचं झाड कुठे आहे माहित आहे? मंदिराजवळ गाव देवी. आईची पण तयारी झालेली आहे. पण आई घरीच करणार. आई साईबाबा बनली आहे. अगरबत्ती सगळं घेतलं. फक्त फुलं घ्यायची आहे आणि पाण्याचं तांब्या घ्यायचंय. पाणी न बोलायचं. न बोलायचं शिक. न पाणी नाही. काय? पाणी. चला मग पाण्याची बाटली. चलो त्याला दूध देऊ जरास, नाही तर मग भुकेला राहील. दे जरा, दोन मिनिटं देते. मी पकडू की तू पकडशील? पकडते ना. चला युगला नाही नेत आहे. आम्हीच जातोय. बाय, सी या. तू बघतोय ना. बाय टाटा. बाय बाय. चावी घेतली का? हो. चला पोचलो. हे आहे अशी कळी आहे. कळी आहे इकडे सफेद वाली.
अरे बापरे, एवढ्या लांबून तुला दिसलेली? किती पाहिजे? आहेत तेवढी घे. चार फुलं आहेत. बस झाली. ते जास्वंदाचं होत ना? हा, पण ती कळी आहे फक्त. राहू दे, मग नको काढू. कुठे आहे वडा तुझा? मला पण नाही दिसत. वड्याचं झाड कुठे आहे? मागे. मी नोट घालायला विसरली. हा चालेल. वडाचं झाड आहे इकडे. राणी घाण आहे इकडे, लक्ष ठेव. काय अच्छा दे त्यांना मग माचीस परत. अरे दे, राहू दे आता. काय देऊन टाक. राणी तिकडे लोकांनी बघ किती मोठे मोठे बंडल अंडे आहेत धाग्याचे. मला पण वाटत तू माझ्यासाठी एवढा अंडा आता इथे कुठे मिळेल तो बघ. मला पण छोटा वाटतोय. ठीक आहे, काय फरक नाही पडत. लोकांनी फुल फिरकी आणली आहे. आणि कुठचा मंत्र बोलणार आहेस तू? मंत्र वगैरे नाही बोलतात ग. ओम बघनी भागो दरी, ओम भगमासे, ओम भट स्वाहा. जमलं का? अरे वा, एक्सपर्ट झालं. पण मी सागलावे. राणी तू नारळ फोडू नको. अरे नाही फोडत रे. नाही, कोणाकोणाला फोडलेला पाहिजे. आज नारळ म्हणजे नवरा. अरे हा, कर खाली बघा, नाहीतर केक कापशील. त्याच्यावर पान टाक ना यार. म्हणजे कोणतरी कन्फर्म पाय भरेल. भरला तरी कळणार. ते बोलले बघ किती नवऱ्याला घट्ट बांधलाय. सात जन्म कुठे इकडे तिकडे जायला नको. अरे मला, मी असं वाचलंय की हे नवऱ्याचं 7 वर्ष वगैरे साठी काय नसतं. हे वड वड आहे ना, 24 hours ऑक्सिजन देत. तर पूर्वीच्या जन्मात ना, म्हणजे पुरुष असतात ना, ते वडाच्या झाडाखाली बसायचे, मीटिंग वगैरे घ्यायचे. तर बायकांना जायला नाही मिळायचं. त्यासाठी पूर्वीच्या लोकांनी ही एक प्रथा काढली की ऍटलीस्ट 3 दिवस बायकांना जायला मिळेल. म्हणून ते वडाच्या झाडाखाली जातात. अच्छा, मेल फिमेल दोघांसाठी वडाचं झाड चांगलं असतं. अच्छा, वडाच्या पानाची भाजी खाल्लेली. अरे पण हे तर पिंपळाचं झाड आहे. नाही, वड पण तर आहे. अच्छा, पिंपळ आणि वड मिक्स आहे. हा, जिकडे वड असतं तिकडे पिंपळ पण असते. धागा संपला म्हणून बोलते ना. राणीच्या धाग्याची गुतामगुत झाली. किती तो प्रॉब्लेम. अष्टपुत्र सौभाग्यवती भाव. अष्टपुत्र एक पुत्र बस आहे. बस झालं. नाही, त्यांचं झालं की करेन. चूज करतोय कोणाकोणा देणार फेवरेट वाले. जे पहिले 5 भेटतील त्यांना.
अच्छा आपण नवऱ्याला फ्री सोडतो असंच आहे. आंबा नवरा आहे का त्याला कुठरी खाणार. जेव्हा पाणी पाहिजे गरज असते तेव्हा द्यायचं असते उन्हाळ्यामध्ये. आता पावसाळ्यामध्ये पाणी दिलं आता कोणीतरी बिस्किट दिलं तर काय फायदा. लहान लागेल तर पाणी घे. चला आपण आपल्या मर्सिडीज मध्ये बसू आणि निघूया. आता काय रेडला किमती भरवली खाल्ली. हो पहिले शेंगदाणे शेकून घेतेस. मिरची कढीपत्ता जिरं थोडस बटाटे टाकतो. तू खाणार ना बटाटे. हा हा मला आवडतो. त्यातच मीठ टाकायचं. हा मग बटाट्यांना मीठ लागतं चांगलं. हे गरम झाले बघ काळे झाले असते. बस आता त्याची साल कुकिंग चॅनल उघडणार का तू. हॅलो माझा असं काय अजून प्लॅन नाही पण मी चांगलं जेवण बनवते समजलंच. जिरो शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि मीठ चवी पुरत टाकून द्यायचं. काय नाही जर असे कुटायचे आणि मग टाकायचे. शेंगदाणे टाकले व्हेरी नाईस दिसते तर मस्त आहे आणि वास पण छान येतो. राणी खिचडी छान होती. बाबा ओ बाबा उठा उठा काय भूक बीक लागली की नाही. उपवास सोडायला. येस उपवास सोडायला. बाबांना आज पूर्ण दिवस भूक नाही लागली. युगला पण नाही लागली आहे. लागली भूक. युग तुला भूक लागली. भूक लागली आहे. काय झालं जेवण. कधीच झालं जेवण. तू झोपून गेलास. चल मग जेवायला वाढ म्हणा प्लीज. चल चल मला पण जेवायचं. चलो जेवण जेवायला. दिवाना तुझा मिया तुला आशिक सैल रे पाहून दादा तुझी कातील दिल घायल सैल रे रंग लव मॅरेज माझ्याशी करशील काय. फायनली 9:15 झालेले आहेत आणि आमचा उपवास सोडायचा वेळ झालेला आहे. तर उपवासासाठी स्पेशल आहे आंबा लोणचं लाल माठची भाजी वाटाण्याची उसळ भात आणि मिरचीचं वरण आईच्या हातचं माझ्या आवडीचं. इथे सर्व थोडं थोडस नैवेद्य. हा आणि मग त्याच्यावर पाणी सोड आणि मग जेवायला घे. ओके बस सोड. चलो पहिला निवाला कसं वाटलं एवढा फास्ट पहिला निवाला. अरे